शेतीशास्त्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी एका केळीच्या प्लॉटवर आलेलो आहोत. हा केळीचा प्लॉट आहे एक एकरमध्ये. हा एक एकर प्लॉटमध्ये जवळजवळ 1500 झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय दोन झाडामधील अंतर 5 फूट आहे आणि म्हणजे 5 बाय 5ची ही लागवड आहे. 5 बाय 5 तर केळीमध्ये 6 बाय 5 7 बाय 5 अशा वेगवेगळ्या पद्धतीची लागवड करण्यात येते, पण या ठिकाणी 5 बाय 5वर लागवड करण्यात आलेली आहे. तर 5 बाय 5ने थोडं प्लॅन्टेशन जास्त होतं, शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करीत असतात. तर या ठिकाणी ही जवळजवळ 1.5 महिन्याची रोपं झालेली आहेत. तर केळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं टिश्यू कल्चर रोपं लागवड करण्यात येतात. याच्यामध्ये आपण पाहतो काही ठिकाणी 1-2 ठिकाणी गॅप पण दिसत आहे आपल्याला, तर इथं हुमणीने काही झाडं खाल्लेली आहेत, ते झाडं आपल्याला पुन्हा लागवड करावी लागतील. याच्यामध्ये आपण हा प्लॉट पाहत आहोत, अतिशय चांगल्या पद्धतीचं सेटिंग झालेलं आहे. तर सुरुवातीला लागवड केल्यानंतर याला ड्रिंचिंग अतिशय महत्त्वाची असते. ड्रिंचिंग म्हणजे काय, तर झाडाच्या भोवती आळवणी करावी लागते. तर त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी घेऊन 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर ह्युमिक ॲसिड, त्यानंतर 500 ग्रॅम कार्बोक्झिलिक कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि प्लॅन्टो ड्रीप वगैरे एखादं टॉनिक आणि हुमणी आळी वगैरे लागू नये म्हणून एखादं डेंटोसोसारखं प्रोडक्ट किंवा क्लोरोसायपर, मग ते कंप हमला प्रिमियन सुपर अशा वेगवेगळ्या नावाने अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्सचर करून ते ड्रिपद्वारे सोडावे किंवा त्याची ड्रिंचिंग करावी. त्याने काय होतं, आपलं मर होण्याचं प्रमाण कमी होतं आणि मग 100% सेटिंग होते. जेवढे काही झाडं आपण लावलेले आहेत तेवढे सगळे व्यवस्थित उगून येतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं केळी पिकामध्ये धोका असतो व्हायरसचा. आता सध्या CMV म्हणजे कुकुंबर मोजॅक व्हायरसचं प्रमाण अतिशय वाढत आहे, याने बागाची बागा उद्ध्वस्त होतात. तर CMV हा असा रोग आहे, त्याने काय होतं, पांढरी माशी असो मावा फुलकिडे यांच्यामार्फत या वेक्टरमार्फत तो रोग पसरतो आणि एका झाडाला झाल्यानंतर तो ते पांढरी माशीच्या माध्यमातून सगळीकडे पसरत असतो आणि याने शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं. हे पहा CMV लक्षण, हे अशा पद्धतीचं CMV लक्षण असतं बा, हे असं होऊ नये. तर असं CMV जर आपल्याला हा व्हायरस आहे हा पसरून द्यायचा नसेल तर आपल्याला रस शोषक किडींना कंट्रोल करणारी औषधं फवारावी लागतील. त्यामध्ये मग कॉन्फिडर असेल, इमिडाक्लोप्रिड, त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड घटक असतो, ॲसिटामिप्रिड, ॲसाटाप, त्याचप्रमाणे कराटे, लॅम्डा सायलोत्रीन, थायोमिथोक्झाम असे वेगवेगळे घटक असणारे आपल्याला आलटून पलटून फवारणे घ्यायच्यात. सुरुवातीचे 3 ते 4 महिने या फवारणे आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यानेच आपला CMV कंट्रोल होईल, त्याने आपला CMV कंट्रोल होईल. आता हे तुम्ही पाहत आहेत CMV लक्षण, सुरुवातीला कळून येत नाही परंतु हा व्हायरस असा पसरून जातो असं लक्षण दिसतं सुरुवातीला. त्यानंतर त्याचे पानं निमुळते होतात, काही ठिकाणी पानं निमुळते होतात, काही ठिकाणी असं लक्षण दिसून नंतर ते गडावर विपरीत परिणाम करणं आणि एक प्रकारे त्याची पूर्ण ते झाडच विकून जातं. आणि आता याचं कंट्रोल कसं करणार आपण CMV? सर्वात प्रथम हे झाडं आपल्याला उपटून जमिनीत गाडून द्यायचं आणि असे लक्षणं दिसणारे झाडं उपटावे लागतील. त्यानंतर रसशोषक किडीचे वारंवार फवारणी घेणं आणि तणमुक्त ठेवायची बाग, या गोष्टी केल्यानंतर आपण CMV कंट्रोल करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, जर बनाना क्रॉपमधून चांगले पैसे कमवायचे असतील तर ड्रिप इरिगेशन म्हणजे फर्टिगेशन खूप महत्त्वाचं आहे, ड्रिपमधून खतं देणं. आता सुरुवातीला पहिला डोस हा लागवडीपासून महिन्याभरानंतर द्यायचा. त्याच्यामध्ये मग आपण 2 गोण्या युरिया, 3 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 पोटॅश, त्याचबरोबर 15 ते 20 किलो सल्फर पण आपण एकरी देऊ शकतो.
आणि असं पहिला डोस 1 महिन्यानंतर, त्याच्यानंतर दुसरा डोस लागवडीपासून 70 दिवसानंतर, पुन्हा त्याच्यानंतर 30 ते 40 दिवसानंतर, असे सुरुवातीचे 4 डोस अतिशय महत्त्वाचे आहेत. हे बेसल डोस आपल्याला करावेच लागतील. ती बांगडी पद्धतीने द्यायची. बांगडी पद्धत कशी? मी असं झाडाला गोल करायचं, गोल करून आणि मग त्याच्यामध्ये उंजळ भरून खत टाकायचं असतं. त्याला बांगडी खत, बांगडी पद्धतीने खत देणं म्हणतात. हे अशा पद्धतीने. त्याचप्रमाणे पोंगा पोखरणारी आळी, या गोष्टी पोंगा पोखरणारी आळीसुद्धा कधी कधी या पोंग्यामध्ये होत असते. ती कंट्रोल करण्यासाठी क्लोरोसायपरची फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे. याच्यानंतर बेसल डोस झाल्यानंतर लागवडीपासून 7व्या दिवशीपासून, लागवडीनंतर 7व्या दिवसापासूनच फर्टिगेशन आपण करू शकतो. फर्टिगेशन करण्यासाठी आपल्याला विंचुरीचा उपयोग करता येईल. इथं आपण पाहत आहोत जैन इरिगेशन कंपनीचं हे ठिबक सिंचन बसवलेलं आहे. याच्यामध्ये ही जे 200 लिटरची टाकी आहे, याच्यामध्ये सुरुवातीला 2 ते 3 किलो युरिया, नंतर 5 ते 6 किलो 12160 आणि 10 किलो पोटॅश असे तिन्ही मिक्स करून दर 4 दिवसाच्या अंतराने आपल्याला सुरुवातीच्या 2 महिने ड्रिप इरिगेशन करू शकतो. याने काय होतं, झाडाची ताकद वाढते, झाड स्ट्रॉंग होतं, त्याची पांढरी मुळी वाढण्यास मदत होते, त्याची हाईट वाढते. एकदा ते सशक्त झालं की ते व्हायरसपासून मुक्त होतं. हे आता हेल्दी प्लांट आहे. हा पोंगा एकदम स्ट्रेट आणि शक्तिशाली पाहिजे. हे आपण पाहत आहोत, हा बनाना प्लॉट आहे. याच्यामध्ये थोडं गॅप फिलिंग करावं लागेल, कारण हुमनेआळीचा प्रादुर्भाव झाला होता सुरुवातीच्या काळात, आणि म्हणून हे आपल्याला इथं जागा मोकळी दिसत आहे. इथं प्लॅन्टिंग करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हा बनाना प्लॉट आहे. बनाना प्लॉट जर व्यवस्थित आणला तर जवळजवळ 3 ते 3.5 लाखाचं उत्पन्न होऊ शकतं, आणि शेतकऱ्यांना प्रॉफिटेबल असं क्रॉप आहे. धन्यवाद.